Dear students, today we will learn about life cycle of stars. विद्यार्थी मित्रों, आज आपण तारांचे जीवन प्रवास या विषयी माहिती घेणार आहोत. Student, stars are born from nebula and the nebula are the particles of dust. मुलांनो, आपले जे तारे असतात यांचा जन्म हा तेजोमेघापासून होत असतो आणि तेजोमेघ हे हायड्रोजन गॅस आणि असंख्य बारीक कणांपासून बनलेले असतात. सच अ स्फेरिकल क्लाउड ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड अ स्टार. म्हणजे हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा असं म्हणतात. देयर आर सो मेनी स्टार इन आवर मिल्की वे. सच अ स्टार्स आर बिगर दॅन सन. देयर आर सो मेनी डायव्हर्सिटीज ऑफ स्टार्स. सच स्टार्स आर बिगर, सच स्टार्स आर स्मॉलर. सम आर डार्क अँड सम आर लाइटर. म्हणजेच काय, तर काही तारे हे खूप तेजस्वी असतात तर काही हे अंधुक असतात. असे विविध प्रकारचे तारे आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्र, आपल्या आकाशामध्ये असंख्य तारे दिसत असतात, त्यांना आपण कॉन्स्टेलेशन म्हणजे तारका समूह असं म्हणतात. सो स्टार्स बॉर्न फ्रॉम नेबुला, म्हणजे ताऱ्यांचा जन्म हा नेबुलापासून होत असतो आणि त्याच्यात तारका हे कशा कशा पद्धतीने रूपांतरित होत असतात त्याबद्दल आपण पाहू. तर नेबुलापासून जन्म होणारा स्टार म्हणजेच ऑर्डिनरी स्टार, रेड जायंट स्टार, प्लॅनेटरी नेबुला, देन व्हाईट ड्वार्फ, देन मॅसिव स्टार, देन रेड सुपर जायंट स्टार, देन सुपरनोवा अँड देन लास्ट ब्लॅक होल.